भल्या भल्या राजकीय नेत्यांना मोहळ घालणारा, पाणी पाजणारा, पश्चिम महाराष्ट्रातला एक अटीतटीचा निंबाळकर, मोहिते पाटील, पवार आणि शिंदे यांच्या आजूबाजूला राजकीय कुरघोड्या चालणारा माढा लोकसभा मतदारसंघ। कधी काळी शरद पवारांनी 2009 साली 3 लाखांहून अधिक सीट घेत माढा राष्ट्रवादीचा भक्कम बालेकिल्ला बनवला, पण काळ पुढे सरकत गेला आणि अगदी तसंच स्थानिक नेत्यांना पाठीशी घेत भाजपनं हा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून आणला। पण सत्ताधारी भाजप आणि एकूणच माढ्यात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्यानं यंदा तिकीट वाटप कुणाला होणार यावरून बरंच राजकारण रंगताना दिसणार आहे। महायुतीची जरी मजबूत पकड असली तरी शरद पवार यांचाही या मतदारसंघात जनसंपर्क तगड आहे, त्यामुळे यंदा माढ्याचा खासदार कोण होणार, माढ्यातील आमदार नक्की कोणाला साथ देणार, निंबाळकर आणि मोहिते पाटील या मतदारसंघावर इतकं वर्चस्व कसं काय गाजवतात, याचाच लोकसभेची बेरीज वजाबाकी या विशेष सिरीजमध्ये घेतलेला आढावा। नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। माढा म्हणजे शरद पवारांचा मतदारसंघ। 2009 या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढत पवारांनी भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा 3 लाखांहून जास्त लीडनं पराभव केला होता। 2014 निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली होती, त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत निवडणुकीच्या रिंगणात उभे होते। चुरशीच्या बनलेल्या या लढतीत मोहिते पाटलांना फक्त 25,000 मतांनी दिल्लीचे दरवाजे मोकळे झाले होते, त्यामुळे सलग 2 टर्म या मतदारसंघात राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहिलाय। मात्र 2019 उजाडता या मतदारसंघाचा पुरता चेहरा मोहरा बदलून गेला होता। विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली, त्यामुळे 2019 निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपचे उमेदवार असणाऱ्या रणजितसिंह निंबाळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता आणि निकालही अपेक्षित तसाच लागला होता। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेल्या अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव करत निंबाळकरांनी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला भाजपकडे खेचून आणला। आता माढ्याचं थोडं ग्राउंड वरचं पॉलिटिक्स आपण थोडक्यात समजून घेऊयात। 2019 निवडणुकीत मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून तब्बल 1 लाखांहून अधिकचं मताधिक्य दिलं होतं। मोहिते पाटील युतीच्या धर्माला जागले होते, मात्र मधल्या काळात खासदार निंबाळकर यांनी मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक आमदार बबन शिंदे आणि संजय शिंदे यांच्यासोबत हातमिळवणी केली, त्याचा परिणाम म्हणून मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात दरी निर्माण झाली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना चक्क खासदारकीवर दावा ठोकून निंबाळकरांची गोची केली होती। यात भर म्हणून अजित पवारांनी माढ्यावर दावा करत रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव पुढे केले, त्यामुळे आता माढ्यात महायुतीच्या गोटातून 3 तगडे उमेदवार तिकिटासाठी अडून बसणार एवढं मात्र फिक्स आहे, त्यामुळे ऐन मोक्यावर बंडखोरी झालीच तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो। सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करीत आहेत, तर रणजितसिंह निंबाळकरांनी देखील मीच पुन्हा असं म्हणत गाठीभेटी सुरू केली आहेत। तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढणार असण्याची घोषणा राजू शेट्टी यांनी आधीच केली आहे, तर महादेव जानकर सोबत आल्यास आम्ही माढ्याची जागा धनगर समाजाला द्यायला तयार आहोत अशी भूमिका घेत शरद पवारांनी गुगली टाकून पाहिले, त्यामुळे यंदाची निवडणूक मोठी रंगतदार ठरणार याची चिन्ह आतापासूनच दिसू लागली आहेत। माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे 4 विधानसभा मतदारसंघ येतात, तर सातारा जिल्ह्यातील मानखटाव आणि फलटण हे 2 विधानसभा मतदारसंघ येतात, त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होते। ग्रामीण पातळीवरील स्थानिक शेतीमातीचे आणि पाण्याचे प्रश्न या मतदारसंघात नेहमीच कळीचे मुद्दे राहिलेत। मान, सांगोला हे परंपरागत दुष्काळी तालुके याच मतदारसंघात येतात। येथे पाणी टंचाई खूप आहे, सिंचनाची कामे होत असली तरी याचा वेग मात्र फार कमी आहे। माढा मतदारसंघात साखर कारखानदारी असली तरी ती सध्या आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे शिक्षण, आरोग्य सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांची कमी असल्यामुळे माढा विकासापासून अद्याप कोसो दूर आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नक्की उमेदवार कोणती आणि कशी आश्वासनं घेऊन येतात तेच पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। आता सध्या महायुती असली तरी रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांचं राजकीय वय सर्वांनाच ठाऊक आहे, त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर हे रणजितसिंह निंबाळकर यांचे काम करतील अशी स्थिती नाहीये। तर दुसरीकडे मोहिते पाटील यांची माढा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर
माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून भाजपला जिंकता आला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील बबनराव शिंदे आणि करमाळाचे आमदार संजय मामा शिंदे, सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि मानकटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपलं वजन विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्याचं चित्र आहे. त्यामुळे भाजप मोहिते पाटलांच्या मागे उभं राहतं की रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या, यावर बरीच गणितं ठरणार आहेत. सध्याच्या घडीला माढ्यासाठी अजित पवार गट आणि भाजप हे दोघे अग्रे असून भाजपमधून रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोघांनीही आपणच उमेदवार असल्याचं दाखवायला सुरुवात केली. तर दुसरीकडे रामराजे निंबाळकरांनीही माढ्यात रस घेतलाय. मात्र शरद पवार गटाला अद्याप आपला चेहराच निवडता आला नाहीये. माळशिरस विधानसभा वगळता सर्वच आमदार मोहिते पाटलांच्या विरोधात असल्यानं आता त्यांची भूमिका काय असाच प्रश्न भाजप समोर आहे. रणजितसिंह निंबाळकरांचं दिल्लीतलं वाढलेलं वजन आणि मतदारसंघात जनसंपर्क कमी असला तरी लावलेली राजकीय फिल्डिंग ही जमेची बाजू आहे. तर मोहिते पाटील यांचं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेलं घनिष्ठ संबंध, रामराजे नाईक निंबाळकरांसोबत असलेली मैत्री आणि मतदारसंघावरचा पूर्वीपासूनचा होल्ड या सगळ्या जमेच्या बाजू आहेत. नेहमी शांत आणि संयमी असणारे मोहिते पाटील पहिल्यांदाच जाक्रमकपणे आपला माढा आपला खासदार अशी मोहीम चालवत आहेत. त्यावरून फडणवीसांनी त्यांना काहीतरी शब्द दिल्याचं नाकारता येत नाही. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना तेव्हा शिवरत्न बंगल्यासमोर वेटिंगसाठी बसणारे आत्ताचे आमदार सध्या मोहितेंना विरोध करत असले तरी फडणवीसांचा बॅकअप, रामराजेंची सोबत आणि कार्यकर्त्यांचं जुनं नेटवर्क वापरून मोहिते पाटील पुन्हा राज्याच्या राजकारणात उभारी घेणार का? की रणजितसिंह निंबाळकर शांतीत क्रांती करून मोहिते पाटलांना दिल्लीच्या मदतीने शह देणार? की शरद पवार सरप्राईज उमेदवार देऊन महायुतीत चाललेल्या नाराजीचा फायदा उठवून ढासळलेल्या बालेकिल्ल्याची डागडुजी करणार? हेच पाहावं लागणार आहे. असो, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.